गुड मॉर्निंग स्टुडंट तुम्ही मराठीच्या ट्रेसबुकमधले मी तुम्हाला बघा इथे अ ते आहा श्र ॲ आणि अ हे शब्द शिकवले आहेत ते तुमच्या लक्षात राहिलेच असतील तर आज आपण ह्या तुमच्या मराठीच्या पुस्तकामधलं दुसरा लेसन दोघेही जिंकू हा अभ्यासणार आहोत कळतंय पहिला लेसन आपण अभ्यास केलंच आहे आप ले पहिल्या लेसनमध्ये तुमची पोएम होती तप तप थेंब चला पाहूया आपण मी पुन्हा एकदा ही पोयम वाचून दाखवते त्यानंतर दुसरा लेसन शिकवणार आहे टप टप थेंब सर सर सरी गाडगे मडके भर भर भरी सरी वर सरी झेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर मोर कुठे नाचत होता रानात नाचत होता हो ना पावसाचे थेंब टप टप पडत होते हे आपण पाहिलेलं आहे चला आपण आता दुसरा लेसन पाहूयात लेसनचं नाव आहे दोघेही जिंकू इथे तुम्हाला चार चित्रं दिलेली आहेत या चित्रांवर आधारित गोष्ट तयार करायची आहे तुम्हाला ससा आणि कासव यांची गोष्ट माहितीच आहे ससा आणि कासव हे दोघेजण मित्र असतात कासव हळूहळू चालणार आहे ससा तुरु, -तुरु धावणार आहे खूप जोरात धावणार आहे त्याच्यामुळे त्याला वाटलं काय की मी जिंकेन म्हणून ते दोघं सशाला म्हणतात काय आपण शर्यत लावूया ससा म्हणतो ठीक आहे कासव पण म्हणतो चालेल मग ह्या त्यांनी ठिकाण ठरवलं ह्या टोकापासून ते त्या डोंगरावरच्या झाडापर्यंत आपण शर्यत लावूया हो ना ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही माहिती तर त्यांनी यूट्यूबला पाहायची आहे डाउनलोड करून मम्मीला द्यायला सांगायची आणि ही गोष्ट पाहायची ससा खूप जोरात धावला आणि मग तो दमून गेला आणि मग एका गवताखाच्या झाडाखाली गवत खाऊन तो तिथेच झोपी गेलात मागे वळून पाहतो तर कासव अजून खूप लांब आहे पण जेव्हा कासव त्याच्या जवळ आलं ते त्याला थांबलं नाही ते सरळ पुढे निघून गेलं आणि जेव्हा ससा जागा झाला तेव्हा पाहतो तर संध्याकाळ झालेली आहे आपण खूप मागे राहिलो म्हणून तो धूम ठोकतो आणि कोण जिंकलेला पाहतो कासव मग कोणाचा जर गर्व खाली झाला होता सशाचा तर त्याचप्रमाणे सशा आणि कासवासारखेच इथं बदक आणि कुत्र्याचं पिल्लू दोघेही मित्र होते त्यांनी पण शर्यत लावायची ठरवली होती पण काय त्या शर्यतीमध्ये झालेलं आहे इथं चार चित्रांमध्ये बघा बदक आणि कुत्र्याचं पिल्लू इथे सुद्धा बदक आणि कुत्र्याचं पिल्लू समोर नदी वाहत आहे दोघ विचार करू लागले बदकाने कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलेलं आहे याच्यावर आधारित आपल्याला गोष्ट तयार करायची आहे मी गोष्ट सांगते आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे कळतय एक होते बदक कोण होतं बदक डक आणि एक होते छोटंसं कुत्र्याचं पिल्लू डॉगचं चो पप्पी छोटंसं पप्पी होतं पिल्लू होतं दोघे मित्र होते दोघेही फ्रेंड होते एकमेकांची एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली दोघांनी पळण्याची शर्यत लावली कुत्रा फास्ट धावतो हे आपल्याला माहितीच आहे म्हणून कुत्र्याचं पिल्लू पळत पळत पड़, पळत पळत पुढे गेलं बदक त्यामागे हळूहळू हळूहळू चालत निघाले कारण बदक फास्ट चालत चा हो नाही तो फक्त पाण्यामध्येच पोहतो पण कुत्र्याचं पिल्लू जमिनीवर फाजोरात धावू लागलं पण पुढे काय झालं बघा रस्त्यात होती नदी कोण होती नदी त्याच्यामुळे कुत्र्याचं पिल्लू नदी पाहून थांबलं नदी पाहून कुत्र्याचं पिल्लू काय झालं थांबलं पळता पळता नदीच्या तीरावर थांबलं बघा इथे काठावर तीर म्हणजे काठावर येऊन थांबलं कारण कुत्र्याचं पिल्लूला पाण्यात पोहता येत नाही पण बदक हा पाण्यात पोहणारा आहे त्याला खूप जोरानं जमिनीवर जितक्या जोरात तो चालत नाही तितक्या जोरात तो पाण्यामध्ये पोहू शकतो पण डॉगचं पिल्लू पोहू शकत नाही म्हणून नदी कशी पार करायची हे कुत्र्याच्या पिल्लाला समजत नव्हतं तो विचार करू लागला इथे बघा बरं इथे मग बदक चालत चालत तिथे पोचले पहिलं कुत्र्याचं पिल्लू पोचलं पण समोर नदी होती म्हणून तो थांबून गेला मग त्याच्या पाठीमागे कोण आलं कुत्र्याचं पिल्लू पुढे येऊन थांबलं होतं पण मागून कोण आलं बदकाचं पिल्लू त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली समस्या ओळखली की ह्याला पोहता येत नाही आहे हो ना ही अडचण कोणी ओळखली बदकाने बदक पिल्लाला काय म्हणालं तू माझ्या पाठीवर बस आपण पलीकडे जाऊ बदक काय म्हणाल त्याला समज ना की ह्याला पोहता येत नाहीये म्हणून त्याने काय ह्याला सांगितलं तू माझ्या पाठीवर बस आणि आपण दोघेही पलीकडे जाऊ पिल्लू बदकाच्या पाठीवर बसलं बघा इथं दिसतंय पिल्लू बदकाच्या पाठीवर बसलं आणि दोघांनी नदी पार केली दोघेही नदीच्या पलीकडच्या तीरावर उतरले दोघेही पलीकडे उतरले तीरावर काठावर पोचले कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन अजूनही त्याला वाटत होतं की मी जिंकू शकते पण कशामुळे ते जिंकू नाही शकले की बदकाने आपल्याला पाठीवर नेले जर बदकाने नेलं नसतं तर मी जिंकलो नसतो हो ना बदकाने कुत्र्याची हेल्प केली आहे मदत केलेली आहे आणि तरीसुद्धा तो विचार करा होता मी अजूनही धावत गेलो पुढे तर मी जिंकू शकतो पण बदकाने मला नदी पार करण्यासाठी मदत केली आहे कोणी मदत केली होती बदकाने मदत केली होती म्हणून आपण एकटेच पाण्यातून पोहत आलो असतो बदक एकटाच पाण्यातून पोहत आला असता तर जिंकला असता की नाही हो ना जिंकला असता पण त्याने बदकाने असं नाही केलं त्याने कुत्र्याला सुद्धा आपल्या बरोबर आणलेला आहे जर बदक एकटेच पाण्यातून पोहत आले असते तर मी जिंकलो नसतो हे कुत्र्याला समजलं हो ना त्याला पोहता येत नाही म्हणून तो तिथेच उभा राहिला असता पण बदकाने असा विचार नाही केला त्याने कुत्र्याला सुद्धा आपल्या बरोबर आणलेला आहे कुत्र्याचे पिल्लू बदका बरोबरच धावू लागले दोघेही बरोबरच तिथे पोचले मग कोण जिंकलं या गोष्टी मध्ये दोघेही बरोबरच जिंकले दोघांनी एकमेकांची मदत केली कुत्रा पुढे धावत गेला का नाही पण त्याने बदकाने आपल्याला हे मदत केली आहे म्हणून तो बदका बरोबरच चालू झाला चालू लागला मग शर्यत जिंकलं कोण दोघेही जिंकले ना मग कोण दोघे मित्र होते बरं मला सांगा कोण दोघे मित्र होते तर बदक आणि कुत्र्याचं पिल्लू हे दोघंजणं मित्र होते त्यांच्यात कोणती शर्यत लागली होती ह्या दोघांमध्ये पळण्याची शर्यत लागली होती शर्यतीत कोण पुढे होतं शर्यतीत कुत्र्याचं पिल्लू पुढे होतं पिल्लू पुढे जाऊन का थांबले पिल्लू पुढे जाऊन थांबले कारण समोर रस्त्यावर नदी होती बदकाने काय केले बदकाने कुत्र्याची अडचण ओळखली आणि त्याला आपल्या पाठीवर घेतले शर्यत कोणी जिंकली शर्यत दोघांनीही जिंकली या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळतो आहे तर ह्या गोष्टीतून दोघांनी ज्यांनी शर्यत लावलेली असेल तर त्या दोघांनी एकमेकांना मागे न टाकता सोबत सारख्याच अंतरावर जायला पाहिजे एकमेकांची मदत केली पाहिजे हा बोध मिळतो की नाही कधीही मी चतुर आहे मी चपळ आहे असं ओळखून आहे कारण अडचणीच्या वेळेस एकमेकांना मदत केली जात पाहिजे कळतं आहे का मग या गोष्टीमधून कोण जिंकलेले होते ह्या दोघेही जिंकले होते गोष्ट कळली आहे का तुम्हाला थँक्यू